नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पोटॅटो बाईट्सची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी इथे 4 बटाटे उकडून त्यांची सालं काढून घेतली आहेत। तर हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व बटाटे किसून घेतलेत। आता त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले 2 चमचे गाजर, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा धनेजिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा लसूण आणि आल्याची पावडर, 1/2 चमचा चिली फ्लेक्स घातलेत, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर या गोळ्याला 1 चमचाभर तेल लावायचं आहे आणि असाच आपण हा 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत। तर आता एका बाउलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय, त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा घालून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये 4 चमचे पाणी घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर त्याची कन्सिस्टन्सी अशी हवी। तर बॅटरही बनवून तयार आहे, 10 मिनिटे झालेत। हाताला तेल लावायचं आणि या पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे, तो गोलाकार असा बनवून घ्यायचा आहे। हाताला तेल लावल्यामुळे अजिबात चिकटत नाही। तर इथे एक कटर पोड घेतला आहे, त्याच्यावरती खालीही तेल लावले आणि त्याच्यावरती हे पीठ आपण असा चौकोनी शेपमध्ये थापून घ्यायचं आहे किंवा त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। हाताच्या साह्याने स्प्रेड करायचं आहे। तर हे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं आहे, मीडियम असं बनवून घ्यायचं आहे। आता चाकूच्या साह्याने आपण कट करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा उभ्या चिरा मारून घ्यायच्यात आणि नंतर आडव्या। तर चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ते पीठ अजिबात चिकटत नाही चाकूला। तर इथे आपण सर्व चौकोन करून घेतलेत। तर आता आपण एक उचलून बघूया। तर तो सहज उचलला जातो, अजिबात चिकटत नाही। तर आता आपण जो हा चौकोनी आकारमध्ये कट केलेला तुकडा आहे तो हे जे बॅटर बनवून घेतलं आहे मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि इथे ब्रेड क्रम्स करून घेतलेत, म्हणजे ब्रेड जे आहेत आपले ते मिक्सरला फिरवून घेतलेत आणि त्या ब्रेड क्रम्समध्ये हा बुडवून घ्यायचा किंवा त्याला ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपण सर्व तुकड्यांना ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत। बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं, तेलही छान गरम झालं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे सर्व तुकडे तळून घेऊया किंवा बाईट्स तळून घेणार आहोत। तर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि एक पलटी करायची घाई करायची नाही। एक 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया। तर मधल्या वेळेत मुलांना स्नॅक्स म्हणून देण्यासाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे आणि खूप मस्त झटपट आणि क्रिस्पी असे बाईट्स तयार होतात। तर पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटानंतर पलटी करणार आहोत। हे व्यवस्थित तळून घ्यायचे, चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे। तर हे बाईट्स जे आहेत ते अतिशय छान लागतात आणि मस्त क्रिस्पी असे होतात। तर आता पुन्हा आपण 1-3 मिनिटानंतर पलटी करूया। तर इथे मस्त असे आपले बाईट्स तळून तयार आहेत, त्यांना मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपण हे झाऱ्याच्या साह्याने तेल नितळून काढून घेणार आहोत। झाऱ्याचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तेल नितळलं जातं।
तर हे खायला खूप छान असे क्रिस्पी लागतात आणि मस्तही होतात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.